अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर पोलिसांनी बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणले आहे। पहूर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बनावट नोटा बनवणाऱ्या एका संशयितास अटक केली असून हिंगणे बुद्रुक येथील 22 वर्षीय उमेश चुडामन राजपूत असे आरोपीचे नाव आहे। सदर आरोपीवर पहूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला असून आरोपीने किती बनावट नोटा तयार केल्या, कोणत्या मार्केटमध्ये वापरल्या, त्यास कोणी मदत केली याबाबत तपास पोलीस करत आहेत। सदरची कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनय सानप, पोलीस नायक ज्ञानेश्वर ढाकरे, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल गोपाल माळी यांनी केली आहे। काल दिनांक 19/5/22 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पहूर पोलीस स्टेशनचे TSI गर्जे, हेड कॉन्स्टेबल सानप, पोलीस नायक ढाकरे, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख असे बस स्टँड परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम त्या ठिकाणी बनावट नोटा आणून त्या बनावट नोटाच्या आधारे तो त्या मार्केटमध्ये वापरत आहे। अशा माहितीवरून तात्काळ नमूद पथकाने त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली। सुरुवातीला त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली, नंतर त्यांना विश्वासू विचारपूस केली असं त्यांनी सांगितले की मी माझ्या घरी स्वतः प्रिंटरवर बनावट नोट्या तयार केलेल्या आहेत। याबाबत तात्काळ आम्ही आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर श्री प्रवीण मुंडे सर, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे सर आणि पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री काकडे सर यांना माहिती दिली व त्यांचं वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन संपूर्ण पथक तात्काळ हिंगणा बुद्रुक या गावी रात्री रवाना केले। त्या ठिकाणी आम्ही सर्व गेल्यानंतर त्या घराची सखोल चौकशी केली, सखोल तपासणी केली असता त्या आरोपीच्या घरामध्ये एक कॅनॉन कंपनीचे प्रिंटर्स, बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद व इतर साहित्य मिळून आले। ते सर्व जप्त करण्यात आलेले असून पोलीस स्टेशनला याबाबत आरोपीच्या विरोधात भादवी कलम 489 अ ब क ड प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपी आमच्या पीसीआर अटक आहे आणि त्यांचा आम्ही न्यायालयासमोर हजर करून पीसीआर मागणार आहोत। यामध्ये जे कोणी आरोपी इतर सामील असेल किंवा ज्यांनी मदत केली असेल या सर्वांचा या तपासामध्ये उलगडा होणार आहे। जो कोणी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल। स्वतः माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री काकडे साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत आणि ते स्वतः या तपासावर देखरेख ठेवून आहेत, त्यामुळे तपास निपक्षपाती आणि प्रत्येकाला जो कोणी त्याच्यात सामील आहेत त्याच्यापर्यंत पोहोचेल। हा राजपूत कमी 7 महिन्यापासून हा उद्योग करीत असल्याबाबतची माहिती मिळाली आहे। आतापर्यंत त्याच्या माहितीनुसार किंवा तपासामध्ये आतापर्यंत कमीत कमी 5 ते 7 हजार बनावट नोटा आपल्या पहूर, नेरी, फळसखेड, मिराचे, जामनेर, जळगाव या मार्केटमध्ये वापरात आल्याबाबतची माहिती निष्पन्न होती। नागरिकांनी ज्या नोटा आहेत त्यांचा तोटा पडताळणी कराव्यात, त्यामध्ये वॉटर मार्क आहे त्याची पाहणी करावी आणि हाताळ त्यांना बनावट आणि ओरिजिनल यामध्ये फरक जाणवतो, त्यामुळे थोडा मोठ्या स्ट्रक्चरमध्ये बनवटीमध्ये कागदामध्ये फरक जाणवतो, जरा खात्री करून पहा। नोटाबद्दल विचारलं त्याला तर त्याने प्रिंटरवरून जेरॉक्स काढल्याबद्दल सांगितलं, मग त्याची हिंगणे येथील घरी त्याची घरझडती घेतली आणि हिंगणा येथे त्याच्या घरामध्ये 23 नोटा डुप्लिकेट प्रिंटर, त्याचा मोबाईल हे सर्व साहित्य मिळून आलं आणि ते सर्व पोलिसांनी पंचासमक्ष जप्त करण्यात आलेलं आहे आणि उमेशवर पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यास अटक केलेली आहे। या पुढील तपास डिटेलमध्ये पोलीस निरीक्षक इंगळे साहेब करतील, ते अजून त्याच्याबद्दल काही माहिती डिटेलमध्ये सांगू शकतात। बोला, 23 नोटा होत्या, 43 आणि अंगात धरती 3 सापडले, त्याच्यापैकी 2 ओरिजिनल आहेत, म्हणजे 46 होते एकूण। 46 2 ओरिजिनल, 46 पैकी 45 नोटा डुप्लिकेट आहे,
म्हणजे 44 नोटा घरी सापडल्या, दोन नोटा खिशात सापडल्या, म्हणजे एकूण 45 नोटा त्याच्याकडे झेरॉक्स डुप्लिकेट मिळाल्या, दोन नोटा ओरिजिनल होत्या, टोटल 45 नोटा या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.